हिंगोली जिल्ह्यातल्या कुरुंदा हे 30,000 लोकसंख्या असलेलं उपबाजारपेठ आहे आणि याच उपबाजारपेठेमध्ये शाळा महाविद्यालयासाठी ग्रामीण भागातून विद्यार्थी येतात, विद्यार्थिनी येतात, परंतु त्यांना बसस्थानक निवारा मिळाला पाहिजे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी लढा आहे आणि सामाजिक कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपोषण करतायत। आता माझ्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत, त्यांची काय परिस्थिती आहे आपण जाणून घेत की भाई मला सांग, तू कितवीला आहेस आणि कुठून येतेस? मी 8वीला आहे आणि पारधी मधून येते। काय वाटते किती वेळ थांबावं लागते शाळा एसटी साठी? आम्हाला 1-2 तास थांबणं लागते। आम्हाला बस स्थानक मिळायला पाहिजे। ऊन, पाणी, वारा काही आला तर आम्हाला बसायला बसस्थानक नाही, त्याबद्दल आम्हाला बसस्थानक पाहिजे। बरं, गेल्या वर्षी पण तुम्ही आंदोलन केलं होतं, मोर्चा काढला होता, तरी पण बसस्थानक मिळालं नाही, काय सांगेल? बसस्थानक मिळायला पाहिजे का नाही? बसस्थानक आम्हाला मिळायलाच पाहिजेत, कारण की आम्ही मुली आहोत, आम्हाला ऊन वारा पाऊस असल्यानंतर आम्हाला कुठं बसावं, कुठं जावं, याच्यासाठी आम्हाला बसस्थानक मिळालंच पाहिजे। तुझं काय मत आहे, कुठून आलीस तू बेटा? मी पारडी खुर्दहून आलेली आहे, 8वीला आहे आणि आम्हाला पण बसस्थानक बघजेत, कारण की आम्हाला कुठं दुसऱ्या दुकानावर बसू का म्हणून विचारणं लागते आणि पाऊस वारा काही आला तर आम्हाला कुठं एखाद्या बार भिजणं पण लागते। तू सांग बरं बेटा, कुठून आलीस तू, काय नाव आहे तुझं? मी पारडीहून आले, माझं नाव साक्षी आहे। आम्हाला बसायला बसस्थानक नाही, आम्ही एका दुकानावर बसतो आणि साधं एक शेड सुधिक नाही। या ठिकाणी या शाळेचे शिक्षक देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की किती गावातून या ठिकाणी विद्यार्थी येतात, काय सांगाल सर? गेली अनेक वर्षाचा हा आमचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण जवळपास खेडेगावातून 1000 ते 1200 विद्यार्थी शाळा पाच शाळा आहेत, 2 कॉलेजेस आहेत, असे सगळे मिळून 1000 ते 1200 विद्यार्थी आजूबाजूच्या खेड्यातून येतात। या ठिकाणी मुलींना, मुलांना, वयोवृद्धांना कुठेही बसायला एक पत्राचं शेड सुद्धा नाही, म्हणून शासनाला आम्ही गेल्या वर्षी विनंती केली होती की या ठिकाणी एक बसस्थानक आवश्यक आहे, पण शासनानं अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठलाही काही निर्णय घेतला नाही। आम्हाला परत शासनाला विनंती आहे, वारंवार आम्ही विनंती करतो आहोत की या ठिकाणी लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत, या सगळ्यांसाठी एक पत्राचं साधं शेड तरी एवढ्या 20,000 लोकसंख्येच्या गावाला असणं आवश्यक आहे, पण ते सुद्धा आपण देत नाहीत। शासनानं लवकरात लवकर या ठिकाणी बसस्टँड निर्मिती करावी, एवढीच शासनाला विनंती। आपण पाहिलं की या ठिकाणी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी बसस्थानक निवारा मागण्याची देखील या ठिकाणी केलेली आहे, मागणी केलेली आहे, परंतु गेल्या वर्षी देखील या ठिकाणी असंच उपोषण झालं होतं आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून बसस्थानक निवारा देखील देणार आहोत असं देखील सांगितलं होतं, परंतु आता येणाऱ्या 6 तारखेला परत एकदा याच विद्यार्थ्यांसाठी उपोषण करणार असल्याचं या ठिकाणी बोलले जाते। आता याच विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थिनींसाठी बसस्थानक निवारा कधी मिळणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। श्रीधर बाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, कुरुंदा, हिंगोली।